नमस्कार सखींनो, आज आपण नाश्त्याचा हेल्दी प्रकार बघणार आहोत. हा प्रकार सर्वच जण करतात, एकदम बनवायला सोपी. त्याचं नाव आहे मॅगी. पण ही मॅगी साधी नाही, हेल्दी मॅगी. यात खूप साऱ्या भाज्या आणि चीज घातलेलं आहे. तर तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यात 2 चमचे तेल घातलं आहे. 2 मॅगीचे पॅकेटला 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आता तो छान गुलाबी होईपर्यंत, नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया बारीक गॅसवर. छान गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घेतला, त्यात हिरवी पोपटी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. तुम्हाला जर लहान मुलांना मॅगी द्यायची असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरीही चालेल. छान आपण आता ती परतून घेऊया, कांदा आणि मिरची. तिथे कांदा आणि मिरची आपली परतून झाली आहे. तिथे मी आता एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. यात तुम्ही लाल शिमला मिरची किंवा पिवळी शिमला मिरची वापरू शकतात. म्हणजे कलरफुल मॅगी दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसलं की मुलंही आवडीने खातात. आता ही कांदे शिमला मिरची पण आपण परतून घेऊया. त्यात मी एक छोटा गाजर बारीक कापून घेतला आहे, तोही आता आपण छान 2 मिनिट परतून घेऊया. एक टोमॅटो घेतला आहे लाल, तो पण यात घालूया. आणि छान टोमॅटो नरम होईपर्यंत आपण तो परतून घेऊया. त्याबरोबर मग शिमला मिरची आणि गाजरही थोडेसे मऊ होतील. जोपर्यंत टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत आपण ते सारखं परतत राहूया. थोडंसं चवीपुरतं भाजीपुरतं मीठ टाकलं, कारण मॅगीचा टेस्ट मेकर येतो त्यात मीठ असतंच. म्हणून हे फक्त भाज्यांपुरतं मी मीठ आणि धना पावडर इथे घातलेलं आहे. इथे तुम्ही लाल तिखट पावडरही वापरू शकता. खूप तुम्हाला झणझणे तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही लाल तिखट पावडरही वापरू शकतात. हे बघा, टोमॅटो आपला छान शिजलेला आहे, त्याबरोबर गाजरही थोडंसं मऊ झालेलं आहे. चला तर आता आपण 2 मॅगीच्या पॅकेटला 2 कप पाणी घालणार आहोत. तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही अजून 1/2 कप पाणी यात वाढवू शकतात. तर छान पाण्याला इथे उकळी आलेली आहे. त्यात मॅगीचे टेस्ट मेकरचे 2 पॅकेट टाकलेले आहेत. आता आपण मॅगीचे 2-2 तुकडे करून त्यात सोडूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता मीडियम गॅसवर आपण ही मॅगी उकळून घेऊया. मुलांना मॅगी तर खूप आवडते, पण त्यांना हेल्दी मॅगी करून दिली की भाज्याही पोटात जातात आणि पोटही भरतं. ही मॅगी मुलांना पण आवडते आणि मोठ्यांनाही आवडते. म्हणून अशी भाज्या टाकून हेल्दी मॅगी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. म्हणजे मुलांची पण तब्येत चांगली राहील आणि भाज्याही पोटात जातील. बघ, त्यानंतर मी 2 स्लाईस घेतल्यात चीजच्या आणि ते चीज इथे मी मॅगीत टाकले. चीजमुळे काय, मॅगीला खूप छान टेस्ट येते, अगदी स्मूथ मॅगी लागते. यात तुम्ही बटरही ॲड करू शकतात आणखी हेल्दी बनवण्यासाठी. हे बघा, इथे आपली मॅगी तयार झालेली आहे. त्यावर मी कांद्याची बारीक पात चिरून घातलेली आहे. चला तर तुम्ही पण अशी मॅगी बनवून खा. धन्यवाद.